दशमान परिमाणे पार्ट टू म्हणजेच काय तर आपण मागील पार्ट मध्ये दशमान परिमाणांचं थोडीफार बेसिक माहिती घेतली होती. ओके आज आपण तोच टॉपिक पुढे घेणार आहोत. ओके तर दशमान परिमाणातील मी तुम्हाला चार्ट सांगितला होता तो चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्त्वाचा आहे. त्यावर जे एकक दिलेले आहेत त्यातील प्रमुख एकक मीटर लीटर आणि त्यानंतर किलो ग्रॅम किलोग्राम साठी ग्रॅम. ओके यासाठी तुम्हाला वस्तुमान धारकता आणि लांबी रुंदी मोजण्यासाठी जे प्रमुख एकक सांगितलं होतं मी ते होते तुम्हाला या चार्टनुसार प्रमुख एकके ग्रॅम लीटर आणि मीटर. ओके आठवतोय सर्वांना ज्यावेळेस आपण एखादं वस्तुमान काय मोजत असो वस्तुमान मोजत असो त्यावेळेस आपल्याला ग्रॅम हे प्रमुख एकक गृहीत धरावं लागतं. ज्यावेळेस आपण धारकतेच मापन करू त्यावेळेस आपल्याला लीटर आणि ज्यावेळेस आपल्याला लांबी मोजायची असेल त्यावेळेस आपल्याला मीटर हे प्रमुख एकके काय करावं लागतात ग्राही धरून आपल्याला त्याच्या मागील आणि पुढील जसं की हेक्टो असेल डेका असेल त्याच्यानंतर मिली असेल त्यानंतर डेकाग्रॅम असेल ह्या सर्व किलोग्रॅम असेल मायक्रो नॅनो हे जे एकक आहेत छोट्या छोट्याले किंवा तर ते आपल्याला त्यांच्या प्लेसवरून किंवा या दिलेल्या मेन एककाच्या उजव्या साईडचे जेवढे काही एकक आहेत ते दशांश स्वरूपाच्या पुढचे जे अंक येतात त्यासाठी वापरल्या जातात आणि त्या त्या इकडे जे एकक आहेत ते एकक दशकशतक या संख्येसाठी वापरलेले असतात हे मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं. बघा आता या ठिकाणी तुम्हाला प्रमुख तीन एकके माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेतील मोठे पुढे जर काही एक्झाम देत असाल 9वी 10वी 11वी 12वी नंतर किंवा स्पर्धा परीक्षेतील मग नंतर जे काही गव्हर्नमेंटचे एक्झाम असतात त्यामध्ये तुम्हाला मायक्रोमीटर नॅनोमीटर त्याच्यानंतर इकडे क्विंटल टन अशा प्रकारचेही एकक असतात. परंतु तुम्हाला 8वीपर्यंत फक्त किलो त्यानंतर हेक्टो डेका हे तीन प्रमुख एकक माहिती असणं गरजेचं आहे. इकडे डेसी सेंटी मिली. ओके आता या ठिकाणी याचे प्रमुख एककाचे वस्तुमान धारकता आणि लांबी जर समजलं असेल मी याला इरेज करतो म्हणजे आपल्याला मी पुन्हा रिपीट एक एक पार्ट सांगून तुम्हाला तो चार्ट कशा पद्धतीने आपण बनवला होता आणि त्या चार्टचं महत्त्वाचं काम काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके बघा या ठिकाणी आता डेका हेक्टो आणि किलो ओके हा बनला आपला चार्ट प्रमुख एकके. मग किलोचं ज्यावेळेस आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करू किलोचं ज्यावेळेस आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करू त्यावेळेस या ठिकाणी शून्य येत असं लक्षात ठेवा. ओके शेवटची एककची जी संख्या असते एकूण धारकतेमधील किंवा लांबीमधील किंवा वजनामधील एखाद्या जी शेवटची एककांची संख्या असते ना ती प्रमुख एककामध्ये येत असते. ओके तर बघा या ठिकाणी एक किलो म्हणजेच या ठिकाणी 1000 ग्रॅम हे शून्य ग्रह येतो. किती 1000 ग्रॅम होत असत. त्यानंतर एक हेक्टो म्हणजे किती ग्रॅम होईल बेटा मग एक हेक्टो म्हणजे 100 ग्रॅम होईल. किती 100 ग्रॅम होईल. 100 एक हेक्टो म्हणजे लिटर मध्ये जर म्हटलं तर 100 लिटर होईल. एक डेका म्हटलं तर किती होईल बेटा मग एक डेका म्हटलं तर 10 ग्रॅम होत असत 10 लिटर होत असत आणि 10 मीटर होत असत. ओके मग या ठिकाणी आपल्याला डेसी म्हटल्यावर या ठिकाणी 1/10 म्हणजे दशांशच्या पुढे
शून्य आल्याच्या नंतर दशांशच्या पुढे येणाऱ्या संख्या डेसी सेंटी आणि मिली मध्ये येतात. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी म्हणता येईल की या ठिकाणी दशांश चिन्ह त्याच्यानंतर ज्या काही संख्या असतील त्या या साईडला येत असतात, दशांशच्या या साईडला. ओके, आणि आपल्याला जर का या प्रमुख एककावरून जर आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल किंवा रूपांतरित करायचं असेल, हेक्टोला सेंटी मध्ये रूपांतरित करा, मग काय होईल, दहा हेक्टो म्हणजे किती सेंटी, तर मग दहा. ओके, दहा हेक्टो म्हणजे इथे एक. ओके, एक दोन तीन चार शून्य त्यावर ठेवा लागतील, म्हणजे किती होतील, 10,000 सेंटीमीटर. मीटर असेल तर सेंटीमीटर होईल, लिटर असेल तर 10,000 सेंटीमीटर आणि 10,000 ग्रॅम सेंटीग्रॅम होईल. ओके, समजतंय तुम्हाला, तिथपर्यंत शून्य घेऊन जायचं जिथपर्यंत आपल्याला स्थानांतर करायचं संख्याला आहे तोपर्यंत. ओके, आणि ह्या इकडे मिली सेंटी डेसी मध्ये जर काही दिलेलं असेल तर या साईडला घेऊन जाते वेळेस जिथपर्यंत तुम्हाला एकक विचारलेलं आहे तिथपर्यंत संख्या घेऊन द्यायच्या, आणि त्या पुढे जर आलं असेल तर मग त्या ठिकाणी शून्य द्यायचं. ओके, शून्य घेता लिहायचं आणि शून्य दशांश मग पुढे इकडे किलोमध्ये असेल, हेक्टोमध्ये असेल किंवा डेगामध्ये असेल तर ते कन्वर्ट करायचं. ओके, बघा या ठिकाणी याच्यावर काही महत्त्वाचे नियम आहेत, मी तुम्हाला ते नियमही देणार आहे. नियम खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही नियम पाठांतर करत असताल तरच तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊ शकता, की तुम्हाला पुढे पाठांतर करता आलं तरच तुम्हाला एक्झाम्पल करणं सोपं जाईल. पहिला नियम आहे दिलेल्या परिमाणाचे एकक. म्हणजे आता आपल्याला जे परिमाण दिलेलं असतं प्रश्नामध्ये त्या परिमाणाचं एकक घरातील अंक दिलेल्या परिमाणात ठेवावे. घरातील अंक दिलेल्या परिमाणात ठेवावे. या अगोदर आपण एक प्रश्न सॉल्व केला होता काल. ओके, शेवटचा त्यात बेरीज करायची होती, त्या ठिकाणी आपण त्यांच्या घरामध्ये त्यांचे अंक घेऊन आपण त्यांची बेरीज केली होती, आठवतं ना? सेम तोच नियम या ठिकाणी. बघा, परिमाणात ठेवावे व दशांश चिन्हाच्या नंतर अंक उजवीकडे ठेवावे व दशांश चिन्हांच्या दशांश चिन्हांच्या नंतरचे अंक उजवीकडील घरात ठेवावे. उजवीकडील घरात ठेवावेत. प्रत्येक घरात एक अंक असावा. एकाएकाचे डाव्या बाजूचे अंक क्रमश डावीकडील घरात प्रत्येकी एक याप्रमाणे ठेवावेत. एककाच्या डाव्या बाजूचे अंक प्रत्येकी एक अंक ठेवा. अंक ठेवा. ओके, आता हा जो नियम आहे परिमाणाचा, हा नियम आहे की तुम्हाला एका एककातून दुसऱ्या एककामध्ये स्थानांतरित जर करायचं असेल परिमाण, एखादी धारकता असेल, लांबी असेल, ओके, किंवा ग्रॅम वजन असेल, वस्तुमान असेल, तर त्या ठिकाणी मग तुम्हाला असा चार्ट दिलेला असतो किंवा तुम्हाला चार्ट हा माहितीच असणं गरजेचं आहे. ओके, यातील प्रमुख एकके लिटर, मीटर, ग्रॅम. ओके, मग इकडे तीन आणि या साईडला तीन, डेका, हेक्टो आणि किलो. ओके, त्यानंतर इकडे देसी, सेंटी,
मिली। आता मिली कशाच आहे रे मित्रांनो, मिली हे लीटर्स आहेत, ओके, सेंटी हे मीटर्स आहेत आणि डेसी हे ग्रॅम्स असं समजा। मग या ठिकाणी मॅक्झिमम तुम्ही ज्या वेळेस एखादं 5 लिटर दूध घेता, किती 5 लिटर 5.85 लिटर असं का, 5.85 लिटर 35 लिटर का, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं की याची मांडणी करायची, 5 लिटर 35 लिटर 5.35 लिटर। मग या ठिकाणी काय करते, 5 लिटर दिलेलं आहे, ओके, म्हणून या ठिकाणी 35 हे या साईडला येते, ओके, दशांशच्या पुढचे इथे 0। आता या ठिकाणी लिटर आहे, ओके, मग 0 0 0, ओके, म्हणजेच या ठिकाणी 5 लिटर आणि 35.35 ला आपण या साईडला घेऊन गेलो, म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला 5000 लिटर ज्या वेळेस कंप्लीट होतात त्यावेळेस 5000 मिलीमीटर म्हणजेच 5 लिटर होतात, म्हणजे या ठिकाणी 1 दशशतक, ओके, म्हणजे या ठिकाणी पहा 1 2 3 हे झाले, हे 5, ओके, त्याच्यानंतर हे 1/10 आणि 1/100 म्हणजेच हे 35 पॉईंट, ओके, म्हणजे याला म्हणता येईल 5.35 लिटर, ओके। अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं स्थानांतरित करता आलं पाहिजे त्यांना। मग या ठिकाणी तुम्हाला 0 दिलेले आहेत, या ठिकाणी हे पूर्ण 5000 लिटर म्हणजेच 5 लिटर पूर्ण या ठिकाणी, सॉरी, 1 5000 मिलीलिटर म्हणजेच 1 लिटर, म्हणजे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एक अगोदर मी काल एक तुम्हाला 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, 1000 लिटर म्हणजे 1 लिटर, 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर, ओके, त्यानंतर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, या पद्धतीने तुम्हाला एकक समजून सांगितले होते, त्याच पद्धतीने याची फक्त मांडणी करायची आपल्याला, ओके, एक दशक शतक हजार म्हणजे 5000 मिलीलिटर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की हे 5 लिटर आहे, ओके। त्यानंतर पहा दुसरा नियम आहे या ठिकाणी की ज्या परिमाणात रूपांतर करायचे आहे त्या परिमाणाच्या घरात दशांश चिन्ह ठेवावे, ज्या परिमाणात रूपांतर करायचं आहे ज्या परिमाणात रूपांतर करायचं आहे ज्या परिमाणात रूपांतर करायचं आहे त्या परिमाणाच्या घरात दशांश चिन्ह ठेवावे, त्या परिमाणाच्या घरात दशांश चिन्ह ठेवावे, दशांश चिन्ह ठेवावे। आता या ठिकाणी दशांश चिन्ह ठेवायचं सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला काय करायचं रूपांतरित करायचं आहे, ओके, बघा या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला काय सांगता येईल की 5448 ग्रॅम, ओके, याचं रूपांतरित करायचं आपल्याला की किलोग्रॅम मध्ये, कशामध्ये रूपांतरित करायचे, किलोग्रॅम मध्ये। मग हा नियम काय सांगतोय की ज्या परिमाणात रूपांतर करायचे, म्हणजे आपल्याला कोणत्या परिमाणात रूपांतर करायचं, आता किलो मध्ये रूपांतर करायचे, मग दिलेले जे काय आपला चार्ट आहे त्या चार्ट मध्ये किलो कुठे पाहायचं ते आहे, किलो कुठे दिलेले ते पाहावं लागेल आपल्याला, ओके, या ठिकाणी एक काय असणार आहे ग्रॅम, ओके, कारण की आपल्याला फक्त ग्रॅम आणि किलो याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायचं आहे। मग या ठिकाणी पाहता किलो, हेक्टो आणि
डेका, किलो, हेक्टो, डेका, इकडे देसी, सेंटी, मिली, ओके। आता या ठिकाणी 5448 ग्रॅम दिलेले आहे, म्हणजे प्रमुख एकक जे ग्रॅम आहे त्या ठिकाणी सुरुवातीला काय येणार आहे, 8 येणार आहे, ओके। म्हणजे या ठिकाणी 8, डेका 4, हेक्टो 4 आणि किलो किती येणार आहे, 5 येणार आहे। किलो किती येणार आहे, 5 येणार आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की दिलेल्या नियमानुसार ज्या परिमाणात रूपांतर करायचं आहे आपल्याला, किती कुठे रूपांतर करायचं आहे, किलो मध्ये रूपांतर करायचं आहे, त्या परिमाणाच्या घरात दशांश चिन्ह ठेवावे। मग तो परिमाण म्हणजेच कोणता, किलो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की दिलेल्या परिमाणानुसार किलोग्रॅम मध्ये रूपांतर करण्यासाठी 5 च्या सोबत दशांश चिन्ह ठेवावं लागेल। म्हणून या ठिकाणी 5448 ग्रॅम बरोबर आपल्याला लिहिता येईल की 5 च्या घरात दशांश चिन्ह, ओके। 5 च्या घरात किती येणार आहे, दशांश चिन्ह बरोबर 4 8 किलोग्रॅम, ओके। काय येणार आहे, 5 किलो 448 ग्रॅम। म्हणजेच या ठिकाणी 5 किलो 448 ग्रॅम हे आपण दशांश चिन्हावरून सांगू शकतो, ओके। म्हणजेच 5448 ग्रॅम बरोबरच 5 किलो 448 ग्रॅम एवढं आपल्याला सांगता येतं। आणि जर तुम्हाला हा चार्ट समजत नसेल, ओके, या चार्ट बद्दल जर का तुम्ही पुन्हा काही कन्फ्यूज असताल या अगोदरच्या दिलेल्या चार्टनुसार, तरी मला पुन्हा विचारू शकता। परंतु याला एक ऑप्शन्स आहे, कोणता ऑप्शन आहे की तुम्ही 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅम असं म्हणता, ओके, बरोबर आहे। मग या ठिकाणी किती ग्रॅम दिले आहे टोटल, त्याला जर काय आपण 1000 ने जर काय डिवाइड केलं तर आपल्याला आपलं जे उत्तर पाहिजे ते मिळेल का सांगा बरं मला। दिलेल्या नियमानुसार तर आपण प्रश्न सोडवणार आहोत, त्यात काही शंका नाही। परंतु माझा प्रश्न काय आहे की आपण जे ग्रॅम घेतलेले आहे त्या ग्रॅमला जर आपण 1000 ने जर काय भागलं तर आपल्याला किलोग्रॅम मध्ये उत्तर मिळेल का, तर आपलं उत्तर आपल्याला मिळेल। कारण की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम होतात, किती, 1000 ग्रॅम। जसं की या अगोदरच्या प्रश्नामध्ये 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर होते, किती, 1000 मिलीलिटर होते। तर मग तेही सुद्धा आपल्याला असेच कन्वर्ट करावे लागले होते, परंतु आपण ते चार्ट नुसार सोडवलं होतं। चार्ट मध्ये जर तुम्हाला पुन्हा काही कन्फ्यूज वाटत असेल तर मला विचारा पुन्हा, परंतु समजून घेण्यासाठी आपल्याला 1000 ने त्याला भागूनही समजून घेता येतं। बघा या ठिकाणी 5448 भागिले 1000 का, कारण की 1000 ग्रॅम बरोबर 1 किलो, समजते, या चार कारणामुळे, कारण हे, ओके, हे भागाकार करण्याचं कारण काय सांगते, कारण की 1000 ग्रॅम बरोबर 1 किलो। म्हणून या दिलेल्या सर्व ग्रॅमला त्या ग्रॅमनेच काय करायचं, भाग द्यायचा, कारण की दोन्ही एकक काय झालेले आहेत, आता सारखे झालेले आहेत, ग्रॅम ग्रॅम, ओके। मग ग्रॅम ग्रॅम आपण या ठिकाणी काढूया, भाग देऊन त्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करू, जेवढे शून्य असतील तेवढ्या संख्या सोडायच्या, ओके, आणि दशांश द्यायचं, म्हणजेच आपलं उत्तर काहीही बदल होणार नाही त्याचा जर भागाकार केला, ओके। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्या चार्टनुसार आणि ह्या पद्धतीनुसार दोन्हीही या नियमानुसार आणि भागाकारानुसारही प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकता, ओके। आता पहा, तिसरा नियम आहे या ठिकाणी की तुम्ही एकाच घरात संख्या आणि दशांश